सोशल मीडिया की आड़ में जमशेदपुर निवासी एक युवक यश नंद ओझा ने क्लब हाउस ऐप मेंबरशिप के जरिए एक युवती को अपने जाल में फंसाया। खुद को जी न्यूज का पत्रकार बताकर उसके साथ शारीरिक संबंध स्थापित करने का मामला धनतोली पुलिस स्टेशन के अंतर्गत दर्ज हुआ है। धनतोली पुलिस ने धारा 376 के तहत मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया है। सोशल मीडिया की आड़ में जमशेदपुर निवासी एक युवक यश नंद ओझा ने क्लब हाउस ऐप मेंबरशिप के जरिए एक युवती को अपने जाल में फंसाया। खुद को जी न्यूज का पत्रकार बताकर उसके साथ जबरदस्ती से शारीरिक संबंध स्थापित करने का मामला धनतोली पुलिस स्टेशन के अंतर्गत दर्ज हुआ है। ताजुब की बात तो ये है कि आरोपी युवक को बचपन से ही सेक्सुअल चीजों की लत थी। साथ ही जमशेदपुर के जर्नलिज्म कॉलेज का यह विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट भी बताया जा रहा है। उसने सोशल मीडिया की आड़ में कई युवक युवतियों को अपने झांसे में लेकर इस क्लब में मेंबरशिप दिलवाई। मेंबरशिप दिलवाने के बाद अपनी पसंदीदा लड़कियों को अपनी जाल में फंसाया। गौरतलब रहे कि नागपुर के जिस लड़की को उसने अपनी जाल में फंसाया उसे खुद को बिजनेसमैन का बेटा और जी न्यूज का पत्रकार बताकर जबरन उसके साथ संबंध स्थापित किया। जब पुलिस ने इस मामले की शिकायत की तो पता चला कि आरोपी जमशेदपुर के एक साधारण से घर में पला बड़ा हुआ है, जिसे सोशल मीडिया की हर चीज की बारीकी से जानकारी थी। पोलीस स्टेशन धनतोलीला मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 376 ITA गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी आहे यांची एक 3-4 महिन्यापूर्वी क्लब हाऊस ॲपवरती मेंबरशिपद्वारे फ्रेंडशिप झालेली होती। क्लब हाऊस मेंबरशिपमध्ये फ्रेंडशिपचं रूपांतर मग त्यांनी एकमेकांना चॅटिंग करण्यामध्ये म्हणजे एकमेकांना प्रपोज केलं। त्या तिला आरोपीने फिर्यादीला तेव्हा फिर्यादीने त्याला म्हणजे पीडितेने जेव्हा त्याला नकार दिला तर त्यावेळेला आरोपीने क्लब हाऊसमधीलच काही मेंबर यांना त्याचे नकली आई वडील असं तयार करून त्या मुलीला की बाबा आमचा मुलगा चांगला आहे तू त्याच्याशी लग्न करशील तरी आम्हाला काही हरकत नाही असं वगैरे हे केलं। त्यामुळे त्या कुठेतरी मुलीचा विश्वास त्या आरोपीने जिंकला आणि तो आरोपी कालांतराने जून महिन्यामध्ये नागपूर इथं आलेला आहे। जेव्हा मुलीने त्याला नागपूरला भेटण्यास नकार दिला तेव्हा त्या आरोपीने त्या मुलीला मेसेज पण केलेला आहे पर्सनली की बाबा यू कम विथ मी रिलेशनशिप अदरवाईज आय विल किल यू अदरवाईज आय विल किल मायसेल्फ ऑल्सो अशा प्रकारचा मेसेज केलेला आहे। आणि त्याच्यामुळे ती मुलगी कुठेतरी इमोशनल होऊन त्या आरोपीशी भेटलेली आहे। भेटल्यानंतर त्या आरोपी आणि मुलीमध्ये फिजिकल रिलेशन साठी आरोपीने तिला जबरदस्ती केली आणि फिजिकल रिलेशन आले। तर रिलेशनचे जे व्हिडिओ आहेत ते आरोपीने स्नॅपचॅटवरती स्टोरी तयार करून इंस्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून अदर काही सोशल मीडिया त्याच्या फ्रेंड्सचे जे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती व्हायरल केलेला आहे। आरोपीने फिर्यादीला फ्रेंडशिप करताना एक मी एक मोठ्या चॅनलचा पत्रकार आहे आणि माझे आईवडील बिझनेसमॅन आहे असा बतावणी केलेली होती। ॲक्च्युअलमध्ये पोलिसांच्या तपासामध्ये तो एक जर्नलिझमचा फायनल इयरचा स्टुडंट आहे आणि आईवडील वगैरे साधारण घरचेचं आहे। माझं म्हणणं हेच आहे की आजकालची मुलांचं जे सोशल मीडियावरती ऑनलाईन फ्रेंडशिपचा ट्रेंड चाललेला आहे तर त्या युवक युवतींना हे आव्हान आहे की ऑनलाईनवरती जे क्लब हाऊससारखे किंवा इतर असे जे ऑनलाईन मेंबरशिपमधनं फ्रेंडशिपमधनं मुलं मुली एकमेकांना एक्सपोज होतात आणि त्यातनं भलते प्रकार होतात आणि त्यातनं जे त्यांच्यात जे संबंध येतात आणि त्याचे जे व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासारखे प्रकार वाढलेले आहेत। क्लब हाऊसवरती फेक आयडी स्वतःची आयडेंटिटीसुद्धा लपवली जाते। यातील आरोपीनेसुद्धा स्वतःची आयडेंटिटी मुलीला वेगळी सांगितली होती राहणारा दिल्ली असासुद्धा सांगितलेला होता। परंतु पोलीस तपासामध्ये पोलिसांना तपासांती असं लक्षात आलं की तो दिल्लीचा नसून एक जमशेदपूरच्या एक नामांकित कॉलेजच्या जर्नलिझमचा फायनल इयरचा स्टुडंट आहे। त्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करत आहे। आरोपीने जेव्हा त्या मुलीशी फ्रेंडशिप केली क्लब हाऊसवरती तेव्हा त्याने सांगितलेलं होतं की मी जी न्यूजचा पत्रकार आहे आणि माझे आईवडील बिझनेसमॅन आहे। परंतु तपासामध्ये तो कुठल्याही चॅनलचा पत्रकार नाही आहे फक्त जर्नलिझमचा फायनल इयरचा स्टुडंट आहे। आरोपी हा स्टुडंटच आहे। त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड तर सध्या म्हणजे नाही आहे
परंतु तो क्लब हाऊस मेंबरशिपमध्ये जे इतर काही आहेत त्याचे जे मेंबर्स वगैरे आहेत जे क्लब हाऊस चालवतात त्याबाबत ते फेक आय डी तयार करून असे जे युवक आहेत तर यांना फसवण्याचं जे प्रमाण आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. ऑब्व्हियसली की पोलिसांना तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्यानुसार पोलिसांच्या जो तपासामध्ये ज्या ज्या कायदेशीर कारवाई करणे तपासामध्ये गरजेचं आहे आवश्यकतेनुसार तसा तसा तपास केला जाईल आणि त्यांच्यावरसुद्धा नक्कीच कारवाई केली जाईल. आरोपीचं पूर्ण नाव हे राकेश ओझा आहे, राहणारा तो जमशेदपूरचा आहे, परंतु त्यांनी जे आईवडिलांचं नकली नाव सांगितलेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. बहरहाल जरूरी है आज के युवक युवतियों को भी सोशल मीडिया में आ रहे इन नए नए ऐपों से दूरी बनाए रखने की. फिलहाल धंतोली पुलिस ने धारा 376 के तहत मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया है. एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट.